मुश्किल है कि महाराष्ट्र में सत्ता संघर्ष को लेकर फैसला कब आएगा, लेकिन चूंकि सुप्रीम कोर्ट के कुछ जज और संविधान पीठ के जज रिटायर होने जा रहे हैं, इसलिए उम्मीद की जा रही है कि फैसला जल्द से जल्द लिया जाएगा। इस पर वरिष्ठ कानूनी व्यवसायी उज्जवल निकम का कहना है कि राजनीति मैदान में मौजूदा अस्थिरता और मलिनता को देखते हुए राजनीति में शामिल होने के बारे में मैं नहीं सोचता, यह सही मुझे नहीं लगता है। भारतीय मराठी प्रकाशक संघ व कुसुमाग्रज प्रतिष्ठान यांच्या वतीने आज जे चौथं संमेलन इथे भरवण्यात आलं होतं हे खरोखर अलौकिक असं होतं, कारण विशेषतः ग्रामीण भागातील लेखक याला चांगला प्रकाशक आणि त्याच्या लेखनाला योग्य तो मान मिळावा या प्रामाणिक हेतूने अशा तऱ्हेची संमेलन होणं अत्यंत आवश्यक असतं असं माझा ठाम विश्वास आहे। आणि म्हणून या संघाचे अध्यक्ष राजू बर्वे आणि त्याचप्रमाणे अशोक कोठावळे यांनी जे प्रामाणिक प्रयत्न केले त्यांचं मी मुद्दामून त्यांचं अभिनंदन करेल आणि अशा रीतीचे संमेलनाला जनतेकडूनही चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो पाहता चांगल्या लेखनाची आणि सामाजिक स्वास्थ्य टिकवण्याची आज खरंच समाजाला गरज आहे हे मनातून आज मला पटलं।